बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आज केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला राज्यातील विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी मतदान होईल तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करताना निवडणुका निर्भय आणि वातावरणात होण्यासाठी केंद्रीय निवडणूक भर दिलाय राज्यातील मावळत्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे तत्पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्यातील विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात पूर्ण होतील त्यामध्ये दोनशे चौतीस मतदारसंघ सर्वसाधारण गटातील आहेत तर पंचवीस मतदारसंघ अनुसूचित जमाती आणि एकोणतीस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल बावीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे तीस ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर माघारीसाठी चार नोव्हेंबर या निवडणुकीसाठी नऊ कोटी त्रेसष्ट लाख पात्र मतदार आहेत त्यामध्ये चार कोटी सत्त्याण्णव लाख पुरुष मतदार तर चार कोटी सहासष्ट लाख महिला मतदार आहेत युवा मतदारांची संख्या एक कोटी पंच्याऐंशी लाख आहे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एक लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्र असतील त्यातील तीनशे मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत प्रत्येक मतदान केंद्रामधील अंतर दोन किलोमीटरपेक्षा जास्त असणार नाही ही, ही निवडणूक निर्भय आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यावर आयोगानं भर दिलाय पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे एखाद्या मतदान केंद्रावर गर्दी असेल तर त्या ठिकाणी गरजू मतदाराला विश्रांतीसाठी खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जाणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना स्थानिक वृत्त पत्रात त्या संबंधी तीन वेळा जाहीर प्रकटन द्यावं लागणार आहे निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी तपासणी पथकं तैनात केली जाणार आहेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाल्यानं पुढील पस्तीस दिवस खऱ्या अर्थानं रणधुमाळी पाहायला मिळणार आहे